जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांना आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो। विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स, आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला एटीएनवर काम करणारे संजय खोडके आहेत, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही। शरद पवारांनी मुलाखती, मी पण ते वाचलंय, मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही। एक तर प्रफुल्ल पटेला संदर्भात ते जे काय बोल त्याची मला काहीही माहिती नाही, पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 आमचं सरकार गेलं, पवारसाहेबांनीच मला MLC केलं आणि मी नंतर विरोधी पक्ष नेता केलं, त्यावेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो, आणि अनेक गोष्टी त्यावेळेस, आता मी परत मला सांगत नाही, पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो, आणि म्हणे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांना आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो। पण एवढंच नाही, पवारसाहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेला सुद्धा मी पवारसाहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं, काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहे तसे मुकुल वासनिक, हे कलमाडे, आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला एटीएनवर काम करणारे संजय खोडके आहेत, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही। पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला ते म्हणताय ते म्हणे तुम्ही नुसते या दिलेला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो, पण मी सांगितलं की नाही मी पवारसाहेबांबरोबर राहणार, आणि मग पवारसाहेबांनी मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ते निवडणुकीचे पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली, आणि त्यामुळं NCP जी पवारसाहेबांनी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉर्डासुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता। मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो, आणि पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला, आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो, परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले, काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो, शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता, मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो। नाशिक आणि दिंडोरीची जागा जिंकणं किती चॅलेंजिंग वाटते महायुतीला? मी तुम्हाला सांगतो, दोन्ही जागा महायुतीच्या निवडून येणार, दोन्ही जागा येणार, योगींची सुद्धा मालेगावची सभा आमचे रवींद्र पगार गेले होते, प्रचंड मोठे झाले, मोदी साहेबांची सभा सुद्धा मोठी झाली, गडकरी साहेबांची सभा पावसात झाली तुम्ही पाहिले, आणि ठीक आहे मोर्चे जेव्हा आपण ते मिरवणुका वगैरे काढतो त्यावेळेला खूप लोक येतात, परंतु मनापासून सगळ्यांना आज जे आहे देशाचं नेतृत्व कोणी करावं तर ते मोदी साहेबांनी करावं, हे गाठ जे आहे मनाशी सर्व मतदारांनी बांधलेली आहे।